नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेल्या प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशीचे संपूर्ण स्पष्टीकरण तर पाहिजे काय तर क्वेश्चन दोनशे ऐंशीचे दोनास तीन या प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती असेल इथे पहा प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला आणि त्या दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे की ते असं बेरीज म्हणलेलं नाही पण ही काय त्या दोन संख्यांची बेरीज आहे कारण इथे काय म्हणलं आहे की त्या संख्यांचे या प्रमाणात विभाजन केल्यास म्हणजे वेगवेगळं केल्यास म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही संख्यांची ही बेरीज दिलेली आहे तर आता इथे त्या दोन संख्या तर दिलेल्या नाही पण प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रमाण काय दिलेलं आहे आपल्याला इथे प्रमाण दिलेलं आहे दोनास तीन तर आपण काय समजू आता ती संख्या माहिती नाही तुम्हाला त्या दोन्ही तर आपण त्या संख्या काय समजू इथे समजा त्या संख्येत एक दोन एक्स आहे आणि एक काय तीन एक्स ठीक आहे जसं प्रमाण दिलेलं आहे त्यालाच ते या प्रमाणाला एक्स एक्सने जर गुणलं तर त्या संख्या आपल्याला मिळत आहेत जे एक झाली दोन एक्स आणि एक झाली तीन एक्स ठीक आहे आता तुम्हाला एक काम करायचं आहे आता त्यांची बेरीज तुम्हाला दिलेली दोनशे ऐंशी तर यांची पण तुम्हाला बेरीज करायची आणि समीकरणाच्या स्वरूपात त्याला मांडायचं ही पहिली संख्या दोन एक्स अधिक दुसरी संख्या तीन एक्स आणि यांची बेरीज किती आहे दोनशे ऐंशी आता हे समीकरण सोडवा दोन एक्स अधिक तीन एक्स हे होतात पाच एक्स आणि इकडे मिळेल तुम्हाला दोनशे ऐंशी एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सला पाच गुन्हा करा ते दुसऱ्या साईडला घेऊन जा म्हणजे दोनशे ऐंशीला ते बागा जातील म्हणजे इथे काय मिळेल दोनशे ऐंशी छेद पाच एक्स बरोबर दोनशे ऐंशीला पाचने जर भागलं तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला छप्पन्न आता इथे तुम्हाला एक्स बरोबर छप्पन मिळालं आहे आता यांच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे लहान संख्या दोन एक्स असणार आहे आणि मोठी संख्या कोणती असणार आहे मोठी संख्या असेल तीन एक्स पण तुम्हाला इथे फक्त लहान संख्या काढायला सांगितलेली तर इथे काय करायचं आहे तुम्हाला दोनला ला कितीने गुणायचं आहे इथे दोन एक्स आहे ते एक्सची किंमत टाका दोनला छप्पन्ने गुणा म्हणजे इथे काय मिळेल दोन गुणिले छप्पन म्हणजे हे किती होतात एकशे बारा म्हणजे या दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती मिळते तुम्हाला एकशे बारा तर उत्तर असेल ऑप्शन नंबर बी